सगळ्यांना माहित आहे की कोरोनाची अवस्था अत्यंत भीषण आहे. पहिली लाट संपून दुसरी लाट आली, परंतु ही दुसरी लाट आल्यानंतर ज्या पद्धतीनं नियोजन ह्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे होतं तशा प्रकारचं व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळं आज आम्हा सगळ्या आमदार महोदयांना या ठिकाणी उपोषणासाठी किंवा धरणे आंदोलनासाठी बसावं लागतं आहे. खरं म्हणजे दुर्दैव आहे, पण आज वस्तुस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये माणसं ऑक्सिजन वाचून तडफडून मरत आहेत. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, पत्रकार बंधूंनासुद्धा ज्ञात आहे की आपल्या जिल्ह्याला लागणारा जो 55-60 टनाचा ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो आजपर्यंत व्यवस्थित केला जात नाही. 30 ते 35 टन 40 टन एवढा पुरवठा होतो आहे आणि त्याच्यामुळं ज्या दवाखान्यांना ऑक्सिजनची गरज आहे हायफ्लोसाठी व्हेंटिलेटरसाठी त्या पेशंटना त्यांच्या स्वतःच्या भरोश्यावरती त्या ठिकाणी सोडून दिलं जात आहे. आज आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून घेताना सुद्धा खंत वाटते आहे की सत्ता राजकारण ही सगळं आहे पण ही माणसं वाचवण्याकरता ही सगळी सत्ता राजकारण आहे. पण आज दुर्दैवानं आम्ही त्या ठिकाणी कोणीही काही करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज आमच्या समोर लोक रडत आहेत, माणसं तडफडत आहेत, कुणाला ऑक्सिजन आहे तर त्याला इंजेक्शन आहे तर ऑक्सिजन नाही. जे आजारी नाहीत त्यांना लस पाहिजे, लस येते पण त्या लसीच्या वाटपामध्ये नियोजन नाही. आणि अशा पद्धतीनं जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीमध्ये शासनाला जाग आणण्यासाठी म्हणून गेले महिनाभर आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या स्वतःच्या प्रयत्नामधून शासनाच्या मुख्यमंत्री असतील त्यांचे मंत्री असतील यांच्यापर्यंत भावना पोचवल्या, पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये कुठेही काही प्रगती झाली नाही. आपल्याला माहीत आहे की आज जिल्ह्याची गरज आहे रेमडेसिवीरची जवळजवळ 5000 इंजेक्शनची, पण 1000 ते 1200 इंजेक्शन्स तालुक्याला जिल्ह्याला येत आहेत, 400 ते 500 इंजेक्शन सोलापूर शहराला येत आहेत. आणि मग आज 30% एवढा पुरवठा होतोय. केंद्र सरकारने 1.5 लाखावरून 3 लाखापर्यंत इंजेक्शनचं उत्पादन वाढवलं. या देशात सगळ्यात जास्त पुरवठा इंजेक्शनचा जर कुठल्या राज्याला असेल तर तो महाराष्ट्राला झाला. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या जे धनदांडगे लोक आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंजेक्शन दिले गेले, ऑक्सिजन दिले गेले. आणि सोलापूरसारखा जो एखादा जिल्हा आहे ज्याला ह्या दोन्ही गोष्टीपासून वंचित राहावं लागतं आणि त्याच्यामुळं आज आपल्याकडं मृत्यूचं प्रमाण वाढलंय. या देशामध्ये मृत्यूचं प्रमाण 1% असताना सोलापूर जिल्ह्याचं मृत्यूचं प्रमाण हे 3% घरात आहे. आणि ही सगळ्याला आपल्याला लांछनास्पद अशी गोष्ट आहे.